सलग 7 पेशव्यांबरोबर काम केलेले श्रीमंत बाबूजी नाईकांचे आणि पेशव्यांचे सुद्धा नातेसंबंध होते ते व्याही म्हणून. 2 पिढ्यांमध्ये सलग त्या ठिकाणी बाबूजी नाईकांचे नातेसंबंध होते. बाबूजी नाईकांचे बंधू आबाजी पंत यांच्या पत्नी भिऊबाई यांचा विवाह अंबाजी पंत या बाबूजी नाईकांच्या बंधूंशी झाला होता. या नात्यानं बाळाजी विश्वनाथ आणि श्रीमंत बाबूजी नाईक हे एकमेकांचे व्याही होते आणि हाच धागा पुढच्या पिढीमध्ये जाऊन बाबूजी नाईकांचे पुत्र पांडुरंगराव यांचा विवाह राघोबादादा यांची कन्या दुर्गाबाई हिच्याशी होऊन पुन्हा पुढच्या पिढीमध्ये ते एकमेकांचे व्याही झाले ते शनिवारवाड्याच्या प्रांगणामध्ये. आणि यावेळेला पेशवे पदावरती होते नारायणराव पेशवे. स्वतः नारायणरावांनी या बारामतीकर श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या मुलाची आणि श्रीमंत पेशवे यांच्या कुटुंबातल्या कन्येची जबाबदारी घेऊन पुण्यामध्ये स्वतः हत्तीवरून जाऊन घरोघर अक्षता दिल्या. 3 दिवस चाललेला हा मोठा समारंभ पुण्याच्या शनिवारवाड्याच्या प्रांगणामध्ये पार पडला. श्रीमंत बाबूजी नाईकांच्या आश्रयाने बारामतीमध्ये अनेक पराक्रमी लोक अनेक कर्तृत्ववान लोक त्या ठिकाणी निर्माण झाले. साधारणपणानं बाबूजी नाईकांनी ज्या श्रीमंत श्री सिद्धेश्वरांचा जीर्णोद्धार केला आणि अप्रतिम असं एक मंदिर बारामतीमध्ये बांधलं त्यांच्या आश्रयाला असलेले त्यांचे नातेवाईक त्यांचे सरदार यांनीही छोटी छोटी पण अप्रतिम मंदिरं त्या ठिकाणी निर्माण केली. आपण बारामतीमध्ये बारामतीच्या मध्यवस्तीमध्ये बघत असलेली गणपतीची आणि दुर्गादेवीची वगैरे मंदिरं ही त्या काळातल्या त्या लोकांनीच निर्माण केलेली आहेत. उदाहरणार्थ सरदार काळे यांनी निर्माण केलेलं दुर्गादेवीचं मंदिर. हे सरदार काळे हे बाबूजी नाईकांच्या आश्रयानेच मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजरामर झाले किंवा त्यांनी एक आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. ते स्वतः सरदार होते बाबूजी नाईकांसारखेच शस्त्र या गोष्टीमध्ये आणि अतिशय निपुण होते. त्यांचीही त्या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासामध्ये उत्तम पद्धतीची दखल घेतली गेली. निजामाच्या दरबारामध्ये मराठ्यांचे वकील म्हणून अत्यंत उत्तम कामगिरी करणारे गोविंदराव कृष्णाजी काळे यांचं हे बारामती हे बाबूजी नाईकांच्या आश्रयानंच निर्माण झालेलं. मराठ्यांच्या इतिहासामध्ये 1795ची जी खर्ड्याची अप्रतिम आणि शेवटची विजयाची लढाई म्हणून नोंदली गेलेली लढाई आहे ती या गोविंदराव कृष्णराव काळे यांच्या मुत्सद्दीपणासाठीच ओळखली जाते किंवा त्यांचा त्याच्यामध्ये एक फार मोठा सिंहाचा वाटा होता. दुसरं एक असंच व्यक्तिमत्व ज्यांच्या कर्तृत्वाला बाबूजी नाईकांच्या आश्रयामुळं भर आला ते म्हणजे 1752 कविवर्य मोरोपंत हे बारामतीकरांच्या श्रीमंत बाबूजी नाईकांच्या आश्रयाला आले. कारण त्यांचे वडील रामजी पंत पराडकर हे या ठिकाणी आधीच मोरोपंतांच्या आधीच बाबूजी नाईकांच्या आश्रयाला त्या ठिकाणी होते आणि त्यांची पुराणिक पदी नियुक्ती झालेली असल्यामुळं अत्यंत उत्तम पद्धतीचं मराठीतलं आर्या या प्रकारातलं साहित्य कविवर मोरोपंतांनी निर्माण केलं. ज्या पद्धतीने म्हटलं जातं की सुश्लोक वामनाचा अंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची तर साधारणपणानं 1,50,000 आर्या निर्माण केलेला हा आर्याधिपती मोरोपंत म्हणजे मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे सुद्धा श्रीमंत बाबूजी नाईकांच्या आश्रयाने या ठिकाणी राहिले. त्यांनी 108 प्रकारची रामायणं त्या ठिकाणी लिहिली. आर्याभारत नावाचा महाभारतावरचा एक अप्रतिम असा ग्रंथ लिहिला. या आर्याभारताचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे बाबूजी नाईकांकडून स्वतः पानिपतावरच्या रणसंग्रामामध्ये घडलेल्या अशा अफाट युद्धाची वर्णनं मोरोपंतांनी ऐकलेली असल्यामुळं त्यामधल्या आर्या लिहित असताना मोरोपंतांच्या समोर हे महाभारत उत्तम पद्धतीनं उभं राहिलं आणि त्यांनी ते शब्दांच्या माध्यमातून आर्याभारतामध्ये उमटवलं. जसं की बाणाचा आवाज हा आर्याभारतामध्ये मोरोपंतांनी लिहिला सणणणणणणणणण की तो आवाज आपल्याला ते शब्द उच्चारत असताना असं जाणवत राहतं की निश्चितपणानं बाणांचा वर्षाव त्या ठिकाणी होतोय. अशा प्रकारचं एक आणखी महाराष्ट्राच्या सारस्वताला पडलेलं अप्रतिम असं एक व्यक्तिमत्व म्हणजे मोरोपंत पराडकर यांचा
सहवास किंवा यांचा बारामतीकरांना जो प्रेम लाभलं, त्यांचं कार्यकर्तृत्व या ठिकाणी फुललं, ते श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या आश्रयामुळं। मुळात हे तीनही लोक बारामतीकर नसलेले, पण बारामतीत राहून ज्यांची कर्तृत्व फुलली असे श्रीमंत बाबूजी नाईक, मोरोपंत पराडकर आणि गोविंदराव कृष्णजी काळे यांनी बारामतीला मराठ्यांच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये निश्चितपणानं अमर करून टाकलं। करा नदीच्या पूर्वेकडची बारामती ही बाबूजी नाईकांनी वसवलेली बारामती आहे, आणि ही बारामती वसवत असताना त्यावेळेला साधारणपणाने प्रत्येक गावाची वसण्याची किंवा असण्याची जी एक पद्धत होती, त्या गावाच्या ज्या सीमा असायच्या त्या सीमेवरती एक छोटंसं मारुतीचं मंदिर असायचं। आजही जर आपण बघितलं बारामतीमध्ये, तर बारामतीमध्ये बाबूजी नाईकांच्या येण्यानंतर त्यांनी बांधलेल्या वाड्यानंतर आणि जो सिद्धेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आहे, तिथले असलेले जुने वाडे यांचा आपण जर व्यवस्थित विचार केला, तर बाबूजी नाईकांच्या काळामध्ये त्यांनी वसवलेल्या बारामतीचे चार मारुती आपल्याला आजही दिसतात। पूर्वेला आपल्याला तेलीपंच मारुती जो सुभाष चौकाच्या जवळ आहे तो दिसतो, दक्षिणेला असलेला गुणवडी चौकातला मारुती आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, उत्तरेचा उघडा मारुती जो आपल्या दुर्गा टॉकीजच्या जवळचा आहे, आणि पश्चिमेचा म्हणजे पाणवठावेस मारुती। तर ही जी त्या काळातली बारामती आहे ती श्रीमंत बाबूजी नाईकांनी वसवलेली आहे। अनेक मोहिमांमध्ये बाबूजी नाईक त्या ठिकाणी सहभागी होत होते। बाबूजी नाईकांच्याकडे असलेल्या सावकारामुळं किंवा साहूकारीमुळं अनेक व्यावसायिक या ठिकाणी सोन्याच्या चांदीच्या पेढ्या असणारे लोक या ठिकाणी आले, आणि ही बारामती अधिक संपन्न करण्यासाठी त्या सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती मदत केली। पुढे साधारण 6 ऑक्टोबर 1777 बाबूजी नाईकांचा मृत्यू या ठिकाणी झाला, पण या एका अजरामर योद्ध्यानं, कर्तृत्ववान माणसानं आणि दिलदार अशा व्यक्तिमत्वानं स्वतःला, स्वतःबरोबर आपल्या सहकाऱ्यांना मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक मानाचं पान मिळवून दिलं असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। धन्यवाद।